EM News मराठी AM to PM तत्पर सर्वदा. नमस्कार, मी गायत्री मुगुटरा, PM News मराठी मध्ये आपलं स्वागत. शरद पवार साहेबांचा नुसता वाढदिवस साजरा न करता जनतेपर्यंत पोहोचा. पवार साहेबांचे विचार व आघाडी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रवक्ते मंदार पाटेकर यांनी खालापूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. ते काल वावोशी येथे झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. माजी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्री अंकित अरुण साखरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड, सरपंच देवनावे ग्रामपंचायत वसऊ. श्रद्धा अंकित साखरे, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य खालापूर पंचायत समिती. शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री पवारसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री नरेश तातुराम पाटील, सदस्य रायगड जिल्हा परिषद तथा खालापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. खालापूर तालुक्यातील वावशी येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रवक्ते मंदार पाटेकर उपस्थित होते. तर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, तालुका अध्यक्ष नरेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, जिल्हा युवक उपाध्यक्ष भूषण पाटील, जिल्हा सरचिटणीस हनुमंत पिंगळे, जिल्हा उपाध्यक्ष एच आर पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद करणू, युवक तालुका अध्यक्ष कुमार दिसले, जिल्हा परिषदेच्या सदस्या उमाताई या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष नरेश पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये होणाऱ्या व्हर्च्युअल रॅलीच्या प्रक्षेपणाबाबत माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री गौरव कुमार रामदास दिसले, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तथा उपसरपंच बीडखुर्द ग्रामपंचायत. आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस 12 तारखेला आपल्याला व्हर्च्युअल रॅली मुंबईला होणार आहे आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण मागच्या वर्षी कोरोनाच्या अगोदर जी साहेबांचा वाढदिवस साजरा केला होता तशाच धर्तीवरती मुंबईमध्ये व्हर्च्युअल रॅली होणार आहे आणि ते आपण सासगाव विठ्ठल मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री भूषण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवारांचा वाढदिवस आपल्यासाठी पर्वणी असते, त्यामुळे राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांनी हा दिवस प्रेरणा दिवस म्हणून साजरा करावा. पवार साहेबांचे विचार व आदर्श लोकांसमोर मांडावे असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले. पवार साहेबांचा वाढदिवस हा आपल्या दृष्टीनं एक पर्वणी असते. पवार साहेब 81वा वाढदिवस साजरा करत असताना महाराष्ट्राच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा आपला प्रेरणा दिवस म्हणून आयुष्याचा एक महत्वाचा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आदरणीय पवार साहेब यांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संतोष बैलमारे, विधानसभा अध्यक्ष कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस. पवार साहेबांचा नुसता वाढदिवस साजरा न करता जनतेपर्यंत पोहोचा व त्यांचे विचार व आघाडी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन या मेळाव्याचे प्रमुख वक्ते मंदार पाटेकर यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. पवार साहेबांचा वाढदिवसाच्या दिवशी नेहमीप्रमाणे वाढदिवसाचा कार्यक्रम न करता किंबहुना
जनतेपर्यंत ग्रासरूटपर्यंत पोहोचायचं असेल, जनतेपर्यंत पवार साहेबांचे विचार किंवा आतापर्यंत सरकारने केलेलं काम असेल ते जर पोहोचवायचं असेल तर आपण काय नवीन संकल्पना मांडू शकतो अशी जेव्हा आमची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या प्रदेशच्या कार्यालयामध्ये सापडली तेव्हा हा संपूर्ण वार्ता प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच्या भागामध्ये प्रशिक्षित होते पाठवून किंवा पक्षाची जी एक विचारांची भाऊ देऊन पक्षासाठी तरुणाईला काम करणाऱ्या वक्त्यांना त्याच्या भागामध्ये पाठवून तिथे येणारी नगरपंचायत असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी नगरपालिका असेल या सर्वांसाठी तयारीच्या दृष्टीने चांगलं आपल्याला बळ त्या ठिकाणी मिळू शकतं. मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हनुमान शेटपिंगळे, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री एच आर पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री सुरेश शेठ पाटील, जिल्हा चिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस, माजी उपसरपंच, वडगाव ग्रामपंचायत. वसव पद्मा सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य, मुक्काम कैरे, पाताळगंगा. आणि आपल्या या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या पक्षाची चांगल्या पद्धतीने ताकद मी जसं बऱ्याच राष्ट्रकारणांवर उल्लेख केला की आपल्या पक्षाची खरंच आपली ताकद या ठिकाणी मजबूत आहे. आपल्या पक्षासाठी खरंच एक मोठ्या पद्धतीनं पॉवर हाऊस ज्याला आपण म्हणतो ते पॉवर हाऊस आपल्या जिल्ह्याकडे आहे. कृपया त्याचं असलेल्या पॉवर हाऊसचं नुकसान आपणच बघू करूया एवढी फक्त कार्यक्रमाने घेतली पाहिजे. आणि या निवडणुकीमध्ये भरगोस आपल्याला सत्तेची हमी या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला दिली पाहिजे. आणि हीच सत्ता येणाऱ्या काळात हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यश असेल आणि हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आणि एक चांगला पक्षाचा पदाधिकारी म्हणून असेल. मी पक्षाला मी पवार साहेबांना बँकेच्या वाढदिवसाच्या दिवशी काय जर आम्ही सप्रेम भेट देणार होतो तर हीच या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सत्ता असेल, हीच स्थानिक स्वराज्य संस्थेचं भरगोस घेत असेल हा या ठिकाणी निश्चय या ठिकाणी आपण बुलंद निश्चय या ठिकाणी करूया. माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुमंतय अवसरमल, नगराध्यक्षा, खोपोली नगरपालिका. तसेच मोहन अवसरमल, नगरसेवक, खोपोली नगरपालिका. मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दत्ताजीराव मसूरकर, प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष, खोपोली, राष्ट्रवादी काँग्रेस. मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनीष यादव, खोपोली शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस. ताज्या घडामोडी आणि बातम्या दाखवण्यासाठी आम्ही AM to PM तत्पर आहोत. पण तुम्ही आमच्याशी जोडून राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका.